परिमिती व क्षेत्रफळ पेरिमीटर अँड एरिया कोणत्याही बंदिस्त आकृतीला परिमिती असते. परिमिती म्हणजे काय तर त्या आकृतीच्या त्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती. आता इथे हा आयत आहे, आयत ए बी सी डी. आपल्याला माहिती की आयतामध्ये समोरच्या बाजू ह्या सारख्या मापाच्या असतात, म्हणून 5 अधिक 5 10 आणि 4 अधिक 4 8 म्हणजे ह्या आयताची परिमिती किती आहे, 18 सेंटीमीटर आहे. तर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. इथे लांबी 5 सेंटीमीटर आहे आणि रुंदी 4 सेंटीमीटर आहे. 2 गुणिले 5 10 आणि 2 गुणिले 4 8 म्हणजे 18 सेंटीमीटर आहे. आता हा चौरस आहे. चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी ही सारखी असते किंवा चौरसाच्या सर्व बाजू ह्या सारख्या मापाच्या असतात. तर इथे एका बाजूची लांबी आहे 5 सेंटीमीटर, म्हणून 4 गुणिले एका बाजूची लांबी म्हणजेच 20 सेंटीमीटर. चौरस पी क्यू आर एस ची परिमिती आहे 20 सेंटीमीटर. आता इथे हा त्रिकोण ए बी सी आहे. इथे त्रिकोण ए बी सी ची परिमिती आहे 18 सेंटीमीटर. इथे आपण प्रत्येक बाजूच्या लांबीची बेरीज केली 6 सेंटीमीटर अधिक 4 सेंटीमीटर अधिक 8 सेंटीमीटर बरोबर 18 सेंटीमीटर. एकक लिहायला विसरू नका, एकक सेंटीमीटर सेंटीमीटर लिहायचं आहे.